घ्या. नमस्कार, माझे नाव रोहिणी योगेश पाकमोळे. मी मुक्काम पोशेलोटी, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र. खरीप हंगाम बीज प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आहे आणि मी आपल्यासमोर बीज प्रक्रिया, धानाची बीज प्रक्रिया करून दाखवत आहे. आता आपला खरीप हंगाम एकदम तोंडावर चाललेला आहे, त्याच्यामुळे बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. काय होते, बीज प्रक्रिया केल्यामुळे धानाला जे बुरशीजन्य रोग लागतात ते लागत नाही आणि याची धानाची जे वापाई येते ती एकदम व्यवस्थित येते. त्यासाठी मी 1 किलो धानासाठी घेतले थायरम आणि बायोला लिक्विड घेतला आहे आणि थायरम हा पावडर आहे आपल्याकडे. तर 1 किलो धानासाठी आपल्याला जवळपास 3 ग्रॅम थायरम घ्यायचा आहे. हा थायरम घेऊन धानाला चांगलं एकजीव करून चोळायचे आहे आणि हा एकजीव करून चोळल्यानंतर आपल्याला जे बुरशीजन्य रोग आहे धानाला लागतात ते लागत नाही आणि धानाची जी वापाई आहे ती एकदम व्यवस्थित येते. आणि जो मरी हा रोग आहे हा मरी रोग धानाला लागत नाही. त्याच्यानंतर आपण थायरम लावल्यानंतर बायोला लावायचं. बायोला हा हा बायोला घेतलाय मी आणि आता मी या धानाला लावत आहे. बायोला धानाला चांगला एकजीव करायचा. 1 किलो धानाला जवळपास म्हणजे 25 मिलीग्राम मी बायोला घेतली आहे आणि या धानाला हे चांगलं एकजीव करत आहे. बायोला लावल्यानंतर आपण धानाला सावलीमध्ये 2 तास सुकवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच याची शेतावर येऊन पेरणी करायची. याचे फायदे असे आहेत की धानाला जे म्हणजे फुटवे येतात ते फुटव्यांची संख्या म्हणजे चांगली येते आणि आपले जे मित्र किडे आहेत मित्र किड्यांची संख्या वाढवते. हा बायोला उगवण क्षमता वाढवते. याची उगवण क्षमता वाढवते. नमस्कार.